तौतके चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसला आहे. भोईवाडा येथील भीमनगर परिसरात मोठं नुकसान झालं आहे. तौतके चक्रीवादळाचा फटका मुंबईला फार मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. चक्रीवादळात विशेष करून मुंबई उंच ठिकाणी वसलेल्या वस्त्यांमध्ये असं नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच दिसून आलेलं आहे. परंतु या लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आजही निकाली लागलेला नाही. मुंबई भोईवाडा येथील भीमनगर परिसराचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी घेतलाय. तौतक्या चक्रीवादळाचा फटका मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. विशेष करून मुंबईत भोईवाडा येथील भीमनगर येथे आपण बघू शकता की इथली जी भीमनगर जी वस्ती आहे याच्यामध्ये घराची छपरं आहेत ती उडून गेलेली आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये 50 ते 60 घरांचं जे आहे नुकसान झालेलं आहे. आणि एकंदरीत महानगरपालिका किती सांगत असली का ते आम्ही यांचं नुकसान भरपाई देऊ किंवा याबाबत पंचनामा होतील, परंतु कधी होतील ते माहीत नाही आहे. इकडचे स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे? मालमत्तेचं नुकसान तर झालेलं आहे, परंतु काही ठिकाणी आमच्या सुदैवाने जीवितहानी नाही झालेली आहे. परंतु काही लोकांना भरपूर जे स्फोट झाले, इलेक्ट्रिक स्फोट झाले, त्या इलेक्ट्रिक स्फोटमध्ये पण घरं उडाले आणि तिथे असणाऱ्या लोकांना म्हणजे जखमी झालेली आहेत. ते बरेचसे लोक असे जखमी झालेले आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की महापालिकेने त्वरित प्रशासन पोलीस स्टेशन यांनी त्वरित या जागेचं सर्वचं पंचनामा करायला हवा, जेणेकरून जे भविष्यात जे इथल्या लोकांना जे पुनर्वसन असू दे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये जी नुकसान भरपाई असेल किंवा जे उपचाराचं जे असेल ते ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळाल्या पाहिजे. वास्तविक पाहिलं तर हा जो मुद्दा आहे तो जुनाच मुद्दा आहे. आपण पाहिलं तर ही जी वस्ती आहे ज्या भागामध्ये आहे दाटीवाटीची घरं आहेत, आणि आपण पाहिलं तर 108 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जे वारे वाहत होते त्या वाऱ्यामध्ये अशा पद्धतीच्या घरांना नुकसान होणं साहजिक आहे. परंतु ह्यांचा पुनर्विकासाचा मुद्दा असेल किंवा एकंदरीत ह्यांना काही मदतीचा मुद्दा असेल, किंवा शासन स्तरावर त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन जर तो निकामी काढला तर अशा पद्धतीच्या घटना भविष्यामध्ये दिसणार नाहीत. विनय दीपक जेतापकर, संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई.